नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, हे बघा, खूप साऱ्या मित्रांचे मला कमेंट आलेत की आर आर आणि ई एच बीचा रिझल्ट असतो त्याचा अर्थ काय असतो. तर मित्रांनो, हे बघा, तुमचा आर आर आणि ई एच बीचा रिझल्टचा असा असतो की तुम्ही मतलब तुम्हाला असं समजत असेल की तुमचा रिझल्ट फेल आहे, पण असं नाही मित्रांनो. तुमचा रिझल्ट फेल असा नसतो. तुमचा रिझल्ट म्हणजे तुमचं काही कारण असतं, तुमचं मार्कशीट वगैरे, कारण की तुमचं काही रिझन असेल. तुमची जर आपण एखाद्या वेळेस जर तुमच्या प्रेझेंटीमध्ये तुमची ॲबसेंटी लागली असेल त्यावेळेस पण तुमचा आर आर ई एच बी रिझल्ट येतो. किंवा मग तुमचा पेपर चेक होताना काही टेक्निकल इशू आल्यामुळे, टेक्निकल म्हणजे तुमचा सीट नंबर बरोबर त्यांना म्हणजे कम्प्युटरमध्ये दिसल्या नाहीमुळे, स्कॅनिंग बरोबर झाल्या नाहीमुळे, त्याच्यामुळे तुम्हाला आर आर आणि ई एच बी रिझल्ट असा येतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचा जो सीट नंबर वगैरे तुम्ही टाकता तो करेक्ट टाकत जा मित्रांनो. तर आर आर रिझल्ट आणि ई एच बी म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फेल झालेत मित्रांनो. तुम्ही काय करायचं मित्रांनो, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन द्यायचं मित्रांनो. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा तुझा रिझल्ट तुमचा लागला आहे आर आर ई एच बी, त्याची जेरॉक्स तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागेल. कॉलेजमध्ये सबमिट केल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसात त्याचा तुम्हाला रिझल्ट कॉलेज तुम्हाला कळवेल मित्रांनो. त्याच्यामुळे तुम असा अर्थ नाही की तुम्ही फेल झालेत मित्रांनो. पहिले बिलकुल म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो. त्याला तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट येणार, 10 ते 15 दिवसाच्या आत तुम्हाला कॉलेज तुम्हाला फॉरवर्ड करेल. तर म्हणजे तुम्ही सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला रिझल्ट लागल्याबद्दल तुम्हाला त्याची हार्ड कॉपी घ्यायची आहे व तुम्हाला ती कॉलेजला सबमिट करायची मित्रांनो. तर तरी पण काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं म्हणजे अजून एक काहीतरी कस्टमर जो की आपला बामन युनिव्हर्सिटीचा आर आर एन ई एच बी रिझल्टचं कोणाचा पण प्रॉब्लेम असेल त्या हेल्पलाईन डेस्क नंबर आहे तो पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल मित्रांनो.